आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज. तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी. ह्या रावणाचा राजकीय वध माझ्या हातूनच होणार, विशालदादा पाटील यांचे वक्तव्य. कोकळे येथील झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदारांना सत्तेची प्रचंड मस्ती चढली असून जनतेवर गुंडगिरी करत आहेत. या रावणाचा राजकीय वध माझ्या हातूनच होणार आहे असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला. कवठे महाकाळ तालुक्यातील प्रचार दौरा दरम्यान कोकळे येथे झालेल्या सभेत विशालदादा पाटील बोलत होते. आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश कराडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नारायण पवार, दत्तात्रय पाटील, ताजुद्दीन तांबोळी, धनाजी पाटील, सुरेखा कोळेकर, गजानन कोठावळे, अमर शिंदे, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष शंकर लंगोटे उपस्थित होते. विशालदादा पाटील म्हणाले, नारळ फोडण्याचा खासदारांना शौक आहे, दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय ते घेत असतात. या माणसाला सत्तेची प्रचंड मस्ती चढली आहे. लाभार्थी कंत्राटदार, वाळू तस्कर, गुंड यांचा कंप करून जनतेवर गुंडगिरी करत आहेत. त्यांची ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. विकासाच्या आड येणाऱ्या या रावणाचा राजकीय वध मीच करणार आहे, त्यामुळे जनतेने निर्भीड व्हावे असे आवाहन विशालदादांनी केले आहे.